वा क्या बात आहे, टायमिंग सॉन्ग इथे मात्र लगवलं जातोय. तेजस काडे मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहा बॅकफूटला गेला, शफल झाला आणि निश्चितच मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला प्रवीण. सहा धाबींसाठी अकाउंट खोलले जात आहे. जय भागेश्वर देसाई क्रिकेट संघाचं, संघाची धाब संख्या जाऊन पोहोचली आहे सहा धाबा धाव फलकावर. आदेश गुरुचा पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार लागलाय या गोलंदाजाला. त्यानंतरचा चेंडू फलंदाजापासून थोडासा दूरवरचा प्रवास पाहिला. आदेश कडूच्या माध्यमातून गोड गोलंदाजी टाकण्याच्या इराद्यानं आणि ईर्षेनं खेळताना अंश इलेव्हन सोनारी क्रिकेट संघाला पाहतोय. आणि सोनारी क्रिकेट संघाचे पॅकर अंश इलेव्हन एंटरप्राइजेस मटेरियल बिल्डिंग सप्लायरचे आमचे शैलेश दामाली आपण आला असाल तर या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. या बिली फुलरलेनचा चेंडू इथे मात्र हवाई सफर पाहिला, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला. आदेश कडून फलंदाज यावेळी बाद होतोय मोरेश्वर पाटील तंबूच्या आश्रयाला. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, नक्कीच ठाणा आणि रायगडचा विचार केला क्रिकेटपटूंची खान आहे. इथे मात्र हिरे घडवले जात आहेत, सोन्याचा मुलाबा देणारी खेळी अनेक खेळाडूंच्या माध्यमातून यावेळी पाहिली आहे. आणि दोन्ही संघांना इथे मात्र अलर्ट केलं जाईल, जी लक्ष्मण रेषा आहे ती ओलांडताना आपण दक्षता घ्यायची आहे. आम्ही एकदाच कॉल करू, सामना असताना वारंवार कॉल करणार नाही आहे. दोन धावांची पेनल्टी आपल्याला असेल. नामांकित संघ दिग्गज खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सहा या धावसंख्येवरती प्रवीण एका फलंदाजाचा इथे मात्र फडसा पाडला जातोय. मोरेश्वर पाटील या फलंदाजाला मात्र माघारी परतवलं जात आहे. त्यानंतरचा चेंडू बॅक टू बॅक बॅक टू बॅक झटके पे झटका झटके पे झटका फलंदाज यावेळी बाद होतोय. मात्र दोन फलंदाजांना बॅक टू बॅक मात्र बाद केलं जात आहे. अंश इलेव्हन सोनारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून सोनेरी कामगिरी करताना अतिशय गोड गोलंदाजी आदेश कडू दाखवतोय. ही तर खासियत आहे आदेश कडूची. मात्र जय बागेश्वर देसाई क्रिकेट संघाचा विचार केला, ठाण्यावरून बिलॉंग करतोय. खूप लांबून प्रवास केल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये खूप लवकर या दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवली. त्या जय बागेश्वर देसाई संघाच्या संघनायकाचं आणि अंश इलेव्हन सोनारी संघाच्या संघनायकाचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समालोचक कक्षाच्या वतीनं आपलं लाख लाख आभार व्यक्त करतोय. कारण अतिशय सुंदर स्पर्धा इथे मात्र साकारली जातीय. ऐ गाबदेवी क्रिकेट संघ वावनसे आयोजित महेश म्हात्रे स्मृतीचषक 2018 हे सुवर्ण पर्व सोनेरी कामगिरी करताना अंश इलेव्हन सोनारी संघाचा गोलंदाज आदेश कडू. यावेळी पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता, नजाक दाखवली, दिशा दिली. ज्याप्रमाणे सुई मधून धागा रोवावा त्याच पद्धतीने आपण कॅप मधून चेंडू रोवला जातो. चेंडू सीमापार दंडनी चौकार. गोलंदाजी कसंही केलं मात्र यावेळी राजासारखी फलंदाजी करावी लागेल जय वागेश्वर देसाई क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. कारण दोन आघाडीचे फलंदाज बाद झाले. आपण पाहिले मोरेश्वर पाटील राम पाटील हे आघाडीची फलंदाजी ढासळल्यानंतर मध्यमक्रमी फलंदाजीसाठी हितेश भोईर आणि ओमकार पाटील या जोडीवरती पूर्णपणे दारोमदार असेल. त्या दृष्टिकोनातून डावपेच कशा पद्धतीने आखले जातील, रणनीत्या कशा आखल्या जातील अंश इलेव्हन सोनारी संघाच्या माध्यमातून हे पाहावं लागणार आहे. गोलंदाज येते उंच कुडा रणजित कडू, अतिशय उंच कुडा गोलंदाज. खांद्यांचा विचार केला, मजबूत खांदे असतील हा गोलंदाज. इथे मात्र वापर केला जातो पप्पू पाटील अंश इलेव्हन सोनारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज हितेश भोई, नॉन स्ट्राईकला ओमकार पाटील.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची जोडी ते मात्र सज्ज असेल. फिल्डिंग डिपार्टमेंट पुन्हा एकदा सजले जात आहे. क्षेत्ररक्षण आता श्यामेना पूर्णपणे सजवताना अंश इलेव्हन सोनारी संघ जय वागेश्वर देसाई संघाची मध्यम क्रमी फलंदाजी हितेश भोईर ओंकार पाटील यांना धाव संख्येच अंबार खडा करणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा खेळ स्टार्ट. रणजित कडू गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय. यावेळचा चेंडू बॅटची कडा यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद झालाय हितेश भोईर तंबूच्या आश्रयाला. भाई डीबी मात्रे आयोजक वावजे गावाचा विकास दादा पाटील स्पॉन्सर संघाचा. विकास दादा पाटील स्पॉन्सर संघाचा. आले आल्या रणजित कडून पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं. तिथे मात्र झेल बाद झाला फलंदाज हितेश भोईर. नवीन आलेला फलंदाज रोहित म्हात्रे हा नवीन फलंदाज इथे मात्र स्ट्राईकला पाहू शकाल. नॉन स्ट्राईकला ओंकार पाटील. वारंवार विकेटची गळती केली जातीये. विखुरलेले मोती पाहतोय जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई संघामध्ये. मात्र या ठिकाणाहून बाबुशाच्या भाषेमध्ये गाडी पंप पंप करणं गरजेचं असेल. जय वागेश्वर देसाई क्रिकेट संघाच्या फलंदाजांना रोहित मॅन शर्मा स्टाईल केली करावी लागेल. रोहित म्हात्रे देसाई या संघाच्या माध्यमातून खेळत असताना पुण्याचा गोलंदाज सज्ज झालाय रणजित कडू. रणजित कडूच्या चेंडूवरती प्रति हल्ला चढवला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय षटकारासाठी. अतिशय लय भारी षटकार खेळताना रोहित मॅन शर्मा स्टाईल खेळी करतोय. रोहित म्हात्रे ऑन फायर. त्यानंतरचा चेंडू नजक दाखवली चक्रावून सोडतोय गोलंदाज रणजित कडू. अतिशय गोड गोलंदाजीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक ओतताना पाहतोय. पाणीची षटकार लागल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. तेच केलं जात आहे रणजित कडूच्या माध्यमातून. सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांना या स्पर्धेच्या माध्यमातून बोलवण केली जाते. या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत मोस्ट वेलकम अजय दादा पवार आमचे मुख्य आयोजकर्ता. त्यानंतर संदेश पाटील नितळस यांना विनंती केली जातीये. या पण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा रणजित कडूच फलंदाज रोहित म्हात्रेचा दमदार दमदार चौकार. चुकीला माफी नाही. तर नवीन चेंडूची पूर्तता आपण लगेचच करायची आहे. झुडपांचे प्रदेश पाहतोय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेला तर कालच्या दिवसापासून आपण खूप चेंडू हरवताना आणि गमवताना पाहिलेत. त्याच पद्धतीचा फटका ताकदवर फटका फलंदाज रोहित म्हात्रेच्या माध्यमातून पाहिला. चेंडूची पूर्तता केली जातीय ऑलिंडिया स्वयंसेवकांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज झालाय रणजित कडू या गोलंदाजावरती प्रति हल्ला सोडवताना रोहित मॅन रोहित म्हात्रे. यावेळी पाहू शकाल यॉर्करचे वार विरोधी पेशकार शिकंजा घसला जातोय. ब्रह्मास्त्र फेकली जात आहेत रणजित कडूच्या माध्यमातून. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या खेळीनंतर जय वागेश्वर देसाई क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 20 या धावसंख्येवरती. ती जय पहिल्या सामन्याचा विचार केला. आपण पहिला सामना पाहिला होता निशांत इलेव्हन वाकलन विपक्ष शिव छत्रपती इलेव्हन नावा या दोन संघांच्या दरम्यान आपण लढत पाहिली. 90 धावा ठोकल्या होत्या शिव छत्रपती इलेव्हन नावा क्रिकेट संघानं. त्यानंतर एकतर्फी सामना जिंकताना आपण पाहिला शिव छत्रपती नावा इलेव्हन संघानं. द्वितीय फेरीमध्ये दाखल होतोय नावा संघ. त्यानंतरची
द्वितीय लढत प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळती आहे. जय बागेश्वर देसाई विपक्ष अंश इलेव्हन सोनारी या दोन संघामध्ये अंश इलेव्हन सोनारी क्रिकेट संघाचा विचार केला. त्यांचे पॅकर आहेत सन्माननीय अंश इलेव्हन एंटरप्राइजेस. निश्चितच शैलेशदा माल यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केलं जात आहे. जर आला असाल तर या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केले आहेत युवा नेते माननीय श्री विकास दादा पाटील. आई गावदेवी क्रिकेट संघाचे खंदे समर्थक यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले गेले आहेत. यावेळचा चेंडू नाजक दाखवली क्षेत्ररक्षक तैनात पप्पू पाटील चेंडू खाली आला. इथे मात्र फलंदाजाला बाद केलं जात आहे. फलंदाज यावेळी बाद होतोय ओमकार पाटील तंबूच्या आश्रयाला. पूर्णपणे धिंगाणा घालताना पाहू शकाल गोलंदाज पूर्णपणे झिंगाट आणि सैराट गोलंदाजी करताना बॉलिंग ट्रॅकवर अंश इलेव्हन सोनारी क्रिकेट संघाला पाहिलंय. गोलंदाजीच्या माध्यमातून यज्ञेश ठाकूर अंश इलेव्हन सोनारी क्रिकेट संघाचा गोलंदाज पाहतोय. तर फलंदाजीच्या माध्यमातून नॉन स्ट्राईकला फलंदाज सोमेश्वर पाटील, स्ट्राईकला फलंदाज रोहित मॅन. रोहित मात्रे अतिशय कलात्मक फटके इथे मात्र अदा करतोय. चार धावांचं चांदणं इथे मात्र शिंपलं जात आहे. यावेळी पूर्णपणे इनिशियन खेळताना रोहित मॅन शर्मा स्टाईल खिल करताना रोहित मात्र पूर्णपणे आग ओकतोय ऑन फायर. त्यानंतरचा चेंडू बॅट चिकडा यशरक्षकाच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न केले गेले तिथे मात्र बॅकअप दिलं जात आहे. गली पॉईंटच्या रिझन मध्ये धावसंख्येला स्थगिती दिली जाते. संघ जाऊन पोहोचलाय 24 विकेट लॉस. जय वागेश्वर देसाई क्रिकेट टीम. चार फलंदाजांना मात्र माघारी परतवलं जात आहे. त्यात नंतर मात्र यावेळी शॉर्ट स्पेअरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. दोन धाबा घेण्याचा मानस असेल. धाडसी केला जातोय. पडझड पाहिली आपण फलंदाज सोमेश्वर पाटीलची. मात्र दोन धावा चित्त्याच्या वेगाने इथे मात्र घेतल्या जात आहेत. दोन धावेनं सांगिकोटा भरला जातोय. धावसंख्येची द्वारका माई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 विकेट लॉस. देसाई क्रिकेट टीम 26 धावांचा सुवाना सफर इथे मात्र तय केला जातोय. यावेळी जोरचा प्रहार ऑन रोईचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात असेल. फक्त या चेंडूवरती मिळती एक धाव. एका धावे गणिक धावसंख्येला 7 चढला जातोय. धावसंख्या आकार घेणार संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 27 धाबा या धावफलक्यावरती. पहिल्या षटकामध्ये आदिश कडून 10 धावा खर्च केल्या. त्यात नंतर रणजित कडून अतिशय गोड गोलंदाजी दाखवली. 10 धावा खर्च केल्या. दोन षटकामध्ये पहिले आपण 20 धाबा आणि त्यात नंतर अतिशय सुंदर गोलंदाजी यज्ञात आहुती देणारी गोलंदाजी पाहिली. यज्ञेश ठाकूर ऑन फायर. अतिशय वेगवान गोलंदाजीने पूर्णपणे हुलणी देतोय तो जय वागेश्वर देसाई क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. स्ट्राईकला फलंदाज सोमेश्वर पाटील. सोमेश्वर पाटीलला रोहित मात्रेच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली खेळी अदा करावी लागेल. तेज फटके अदा केले जात आहेत. गॅप सिलेक्शन फटका. चेंडू फरार. चेंडू सीमा पार. चौकार. तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. पहिला सामना जिंकला होता शिव छत्रपती इलेव्हन न्हावा क्रिकेट संघानं. न्हावा संघ आपण थांबायचा आहे. या संघातून जो जिंकेल त्याच्या विरुद्ध आपल्याला लगेचच खेळायचं आहे. आमचा आयोजकांचा कॉल आम्हाला येतोय. न्हावा संघ आपण थांबायचा आहे. निश्चितच द्वितीय लढत रंगतीय. जय वागेश्वर देसाई विपक्ष अंश इलेव्हन सोनारी या दोन संघांच्या दरम्यान
अतिशय चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. दोन संघांना संधी मिळाली आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, पण जो संधीचं सोनं करतो तोच विजेता. या सामन्या दरम्यान कोण विजेता असेल? हु इज अ लकी गाईज? कोण असेल लकी कर्णधार जो पुढच्या फेरीमध्ये नावा संघाविरुद्ध खेळेल? जयभागेश्वर देसाई की अंश इलेव्हन सोनारी? पहिला पूर्वार्ध इथे मात्र सुरू असताना तीन षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, द्वितीय षटकामध्ये 10 धावा, तृतीय षटकामध्ये 11 धावा. तीन षटकांचं गणित जोडलं, संघ जाऊन पोहोचलाय 31 धावा या धावफलकातील लागले जात आहेत. चतुर्थ गोलंदाज अंश इलेव्हन सोनारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून योगेश कडू. पा, प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र संधी दिली जाते संघ नायकाच्या माध्यमातून. अद्यापपर्यंत एक षटक टाकले अंश इलेव्हन सोनारी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी. बॅटची थोडीशी कडा, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव या चेंडूवरती येईल. एका धावे गणिक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीय 32 धावा या धावफलकातील लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ याने साकारलेला हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. गोलंदाज सज्ज झाला. यावेळी ईरिशीने खेळताना पाहू शकाल वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडीचा बॅलन्स केला गेला, चेंडूवरती लक्ष केंद्रित केल्यानंतर सुद्धा अतिशय चक्रावून टाकणारा चेंडू योगेश कडून टाकला. या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव, 3 चेंडूंची फेकी केली आहे योगेश कडून. फक्त एकच धाव दिलीय या गोलंदाजानं. पंच आमच्याकडे वळत आहेत. सुधीर पाटील सरांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट, बिना मेहनतीची धाव इथे मात्र दान केली जाते. सुभाष दादा गोंधळी, सुधीर पाटील, गणेश मस्कर हे त्रिमूर्ती आपण न्यायमूर्तीच्या भूमिकेमध्ये पंचांच्या माध्यमातून पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला योगेश कडू. योगेश कडू जणू काय आगीचे गोले फेकतोय की काय असा परिचय दिला जातोय. यावेळी थोडा का होईना धोका होता. रोहित मॅन शर्मा स्टाईल खेळी करणारा 5व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज रोहित मात्रेवरती पूर्णपणे दबाव तंत्र असेल. धावसंख्या अजूनपर्यंत झाली नाहीये. ज्या दृष्टिकोनातून पडाव करायचा आहे, जो लक्ष ठेवायचं आहे अंश इलेव्हन सोनारी संघाविरुद्ध, तो मजबूत लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं असेल. दोन्ही दिग्गज आणि ताकदवर संघ आज या गावदेवी मैदान आणि महेश मारुती स्मृती चषकाच्या माध्यमातून एकमेकांसमोर झुंजताना पाहतोय. तीन षटकामध्ये पाहिले आपण 31 धावा, त्या 31 धावेच्या ऐवजी 40 ते 45 धावा होणं अतिशय गरजेचं होतं. जय वागेश्वर देसाई क्रिकेट संघाला मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी अंश इलेव्हन सोनारी संघ दाखवतोय. यावेळी जोराचा प्रहार, आसमानाला चुंबन हाताने घेतलं जाईल का? निश्चितच घेतलं जात नाहीये. पकडो कॅच, जीतो मॅच, क्रिकेटचं समीकरण इथे मात्र असत्यात उतरवलं जात आहे. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या खेळीनंतर जय वागेश्वर देसाई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 धावा. धाव फलकावर तब्बल 4 गडीबाद. एका बाजूला विचार केला रायगडचं प्रतिनिधित्व करतोय तो अंश इलेव्हन सोनारी, दुसऱ्या बाजूला ठाण्यावरून बिलॉंग करणारा आपण जय वागेश्वर देसाई क्रिकेट संघ. आणि या वर्षाची पहिलीच मॅच खेळतोय देसाई संघ. थोडीशी प्रॅक्टिस कमी असेल मात्र मजबूत फलंदाजी दाखवतोय. यावेळी चौकार. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी महाराष्ट्राची शान मोठ्याची खान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. रायगड ठाणे म्हटलं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू. मात्र यावेळी रोहित मॅन शर्मा स्टाईल खेळी करणारा रोहित मात्रे बॅक टू द पवेलियन. इच्छितच अप्रतिम गाणं इथे मात्र वाजवलं जातं डीजेच्या माध्यमातून. रायगड आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांचे संगीत इथे मात्र दाखवलं जात आहे.
रायगड ठाण्यात हाय क्रिकेटची क्रेज, गावोगावी पोर लय तरबेज, टेनिस क्रिकेटचा लय गाजा वाजा, स्पर्धेचं आयोजन रॉयल म्हणजे राजा, क्रिकेटचा खेळ पूर्ण जगती गाजू, रायगड ठाणे दोन्ही जिल्हे का नाण्याच्या बाजू, आखाती देशात जाऊन वाजवताय डंका, टेनिस क्रिकेट पटूंना कमी समजू नका। यावेळी सुरेख पद्धतीचा आपण श्लोक पाहू शकाल या फलंदाजाच्या माध्यमातून। या चेंडूवरती येईल फक्त एकच धाव, एका धावेनं धावसंख्या आकार घेणार, संघाची धावसंख्या जाऊन पोचतीये 42। 42 धावा धावपळ कधी लागल्या जात आहेत, पाच फलंदाजाला मात्र माघारी परतवलं जात आहे। 11 सोनारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय। यावेळी पाहू शकाल चेंज ऑफ स्पेस केला जातोय, क्षेत्र रक्षकाला चकवा देऊन चक्रावून चेंडू जातोय सीमा पलीकडे चार धावांसाठी। अंतिम क्षणाला निर्माणीच्या षटकामध्ये धावसंख्या जमवण्याचं कार्य केलं जात आहे जय बागेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून। संघ जाऊन पोहोचलाय 46 धावा धाव फलकावर, प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल। अतिशय ताकदवर संघ जय बागेश्वर देसाई क्रिकेट संघ, गोलंदाजांचा विचार केला, मजबूत गोलंदाजींचा भरणा असलेला जय बागेश्वर देसाई क्रिकेट संघ येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 11 सोनारी संघाला डोकेदुखी असेल, कारण अनेक वर्षांचे अनुभव असलेले खेळाडू जय बागेश्वर देसाई क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपण पाहिलेत, मात्र 11 सोनारी संघाच्या माध्यमातून पप्पू पाटीलला आपण पाहू शकाल। दुबई रिटर्न पप्पू पाटील आपण 11 सोनारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहतोय। यावेळी थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी अडथळा पाहतोय, मात्र यावेळी पहिल्या सत्राचं खेळ, पहिल्या पूर्वार्धाचं खेळ समाप्त झाले। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये अर्धशतक खेळी, सांघिक कोट्यातील 50 धावा धावफलकाती लागवल्या जात आहेत जय बागेश्वर देसाई क्रिकेट संघाच्या माध्यमातून। जिंकण्यासाठी सोनू 11 सोनारी संघाला गरज आहे ती 51 धावांची। डीजे अप्रतिम संगीत पाहू शकाल, राजा अदयकर जे गायक आहेत यांच्या माध्यमातून लोकगीत गायली जात आहेत। 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय, पहिल्या षटकामध्ये 11 सोनारी संघ गोलंदाजी करत असताना आदेश कडूला तब्बल 10 धावा, 2 फलंदाजांना बाद केलं, त्यानंतर रणजित कडूचा विचार केला ज्याच्या माध्यमातून 10 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं, त्यानंतर तृतीय षटकामध्ये यज्ञेश ठाकूरला पहिला 11 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं, त्यानंतर चतुर्थ षटकामध्ये योगेश कडूला पाहिलं, 6 धावा खर्च केल्या, अतिशय मौल्यवान गोलंदाजी योगेश कडूच्या माध्यमातून पाहिली। त्यानंतर निर्वाणीच्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये यज्ञात आहुती टाकणारी गोलंदाजी यज्ञेशने दाखवली आहे। या पूर्ण सत्रामध्ये यज्ञेश ठाकूरनं निर्वाणीच्या षटकामध्ये धावा दिल्या 13, एका फलंदाजाची दांडी गोल केली, 5 षटकांचं मिलन केलं प्रवीण, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय अर्धशतकी खेळी, सांघिक कोट्यातील 50 धावा जिंकण्यासाठी 11 सोनारी संघाला गरज आहे ती 51 धावेची। अतिशय चांगला खेळला पाहू शकाल आई गाबदेवी क्रिकेट संघ वाबनसे आयोजित महेश म्हात्रे स्मृती चषक 2018 या आपण स्पर्धा पाहतोय। सुभाष गोंधळे यांनी खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी। तर चला पहिली आघाडीची जोडी 11 सोनारी संघ आपण मैदानामध्ये रवाना करायची आहे। तर येणाऱ्या द्वितीय षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याच धावतं वर्णन करतील आमचे पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे खजिनदार सदस्य प्रवीण टेंबे वलप यांच्या गोडवाणीमधून ही 5 षटक ऐकूया। तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून। डीजे थँक यू व्हेरी मच रोशन पाटील, पनवेल असोसिएशन के सदस्य है। तो ये दूसरा मैच, पहले मैच में 90 रन, टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर श्री छत्रपति 11 नावा टीम ने बनाया, यानी पहले दिन 88 रन बनाए थे खेलने टीम में, और आज काफी खुश है पैकर्स रोशन पाटील जो जिन्होंने नावा टीम को पैक किया।
और उनके साथ योगेश पाटिल, ये दो पैकर्स है शिरोली के। रोशन पाटिल बेहतरीन कॉमेंटेटर गीतकार है, अच्छी टीम को पैक किया वाकलन टीम के सामने। नावा टीम ने कड़ी टक्कर दी, शिकस्त दी, 90 रन का टारगेट 91 का टारगेट बनाया। वन साइड मैच पहला पूरा नावा टीम ने जीता। नावा टीम इसके बाद फिर से एक मैच खेलेगी। यूट्यूब पे जो दर्शक देख रहे हैं उनको जरूर बताना चाहेंगे कि इसके बाद नावा टीम वापस मैच खेलेगी। नावा बनाम एक्स वाई जेड, यानी ये जो दो टीमें हैं देसाई और सोनारी, इनमें से जो टीम जीतेगी वो नावा टीम के सामने अगला मैच यहां से खेलेगी। तो यहां से पहले बल्लेबाजी की है वागेश्वर देसाई टीम ने, पहले बैटिंग करते हुए 50 बनाए और यहां से सोनारी टीम को 10 के रन रेट से 5 ओवर में 51 रन बनाने हैं। पावर प्ले ओवर लेके नए गेंदबाज है उमेश मात्रे, स्ट्राइक एंड पर पप्पू पाटिल। पप्पू पाटिल फटा पोस्टर निकला, पप्पू पाटिल 6 रन। थैंक यू अंश इलेवन सोनारे टीम। शैलेश माली खेलने की बड़ी पहचान है, तलोजा एमआरडी से आईपीएल का जिन्होंने आयोजन किया था, उनकी टीम बैटिंग कर रहे हैं मैदान में। और ये पप्पू पास हो गए, दूसरी गेंद पे दूसरा छक्का। थैंक यू डीजे। पिछले मैच में पहले इनिंग में छत्रपति नावा इलेवन टीम ने 13 छक्के लगाए थे। ऑन द हैट्रिक सामना करेंगे पप्पू, और हैट्रिक कंप्लीट, सीधा कैमरामैन के ऊपर से तीसरा छक्का। थैंक यू दुबई रिटर्न प्लेयर आपके सामने होंगे तो आपके लिए चुनौती होगी गेंदबाजी करना। स्लोवर बॉल, थोड़ी सी लेग कटर गेंद का इस्तेमाल किया उमेश मात्रे ने, डॉट बॉल की समाप्ति। गेंदबाज को नाम कमाने के लिए बरसों लगते हैं पर नाम कमाने के लिए 6 गेंदें लगती है रोशन, यह टेनिस क्रिकेट। कई साल आप मेहनत करते हो गेंदबाजी में और एक बल्लेबाज आपके सामने आके 6 छक्के लगाते हैं, आपका नाम खराब। ये था रिवर्स का इस्तेमाल, दो धारी तलवार, चौथा छक्का। थैंक यू डीजे, यहां तो हल्की बजा रहे पप्पू पाटिल, कमाल की बैटिंग, अफलातून तबीयत खुश करने वाले शॉट उनके बैट से आ रहे। ये पांचवा भी हो सकता था, शॉर्ट पॉइंट लेग में गेंद छाती हुई, इस वक्त सीमा रेखा के बाहर, 4 छक्के 1 चौवा, पहली ओवर की समाप्ति हुई बगैर कोई नुकसान पे। टीम का टोटल अंश इलेवन सोलह टीम पहुंच चुके 28 रन स्कोर कार्ड पर। थैंक यू डीजे। आजकल दुनिया में दो चीजों काफी पसंद किया जा रहा है, एक है टेनिस क्रिकेट और दूसरा है पबजी। पबजी का फुल फॉर्म है प्लेयर्स अननोन बैटल, जिसका तीसरा सीजन 18 नवंबर को समाप्त हुआ, और पबजी का चौथा सीजन जिसका नाम है रॉयल प्ले बहुत ही जल्द लॉन्च होगा। काफी लोग क्रेज है पबजी और टेनिस क्रिकेट के। फर्स्ट बॉल रवि मात्रे ओवर लेके आ चुके इस वक्त मैदान के अंदर, दूसरी ओवर की पहली गेंद थी और देखिए बहुत ही अच्छा क्रिकेट है, फुल टॉस गेंद को सम्मान दिया और पप्पू को मौका दिया। हालांकि पप्पू फुल टॉस गेंद को सम्मान कभी नहीं देते, ये गेंदबाज को जानना होगा। टीम का टोटल होगा 29 रन स्कोर कार्ड पर। पप्पू पाटिल 28 रन 6 गेंद पे बनाए, व्हाट अ बैटिंग। अफलातून हवा में गेंद है, शॉर्ट पॉइंट लेग,
और ये खिलाड़ी पहुंच नहीं पाए, गेंद सी मारेगा के बाहर 4 रनों के लिए। थैंक यू डीजे। क्रिकेट पर जो लोग प्यार करते हैं, मेहनत करते हैं, उनकी मेहनत हमेशा सफल होती है। आपने एमएस धोनी का मूवी देखा होगा, अनटोल्ड स्टोरी बाय एमएस धोनी। एमएस धोनी टीसी थे, टिकट कलेक्टर, क्या मेहनत की थी एमएस धोनी ने क्रिकेट के लिए, तब जाके वो इंटरनेशनल क्रिकेट में सेलेक्ट हुए और एमएस धोनी बने इंडिया के सफल कप्तान, जिन्होंने 2011 का वर्ल्ड कप इंडिया को जीत के दिया। एक अच्छा कप्तान बनना आपके लिए बहुत ही जरूरी है। जैसे ग्रामीण टेनिस क्रिकेट में दापोली के विशाल जीतेकर है, सबसे ज्यादा ट्रॉफी विजय ने जीती है, एक अच्छा नहीं कप्तानी भूमिका निभाई है। आकाश तारेकर भी अच्छे कप्तान है, रॉयल टीम के काफी मंझे हुए कप्तान है। महाड़ के योगेश पेनकर है, योगेश पवार है पेन के, टेनिस क्रिकेट में भी अच्छे कप्तान बने हैं। तो यहां से पप्पू पाटिल के पारी का अंत हुआ 32 रनों पर, ताले के साथ पवेलियन में स्वागत हुआ। टीम का टोटल होगा 33 रन स्कोर कार्ड पर। आसान सा लक्ष्य, आसान सा मुकाबला। ये लीजिए रिवर्स का इस्तेमाल, एक्स्ट्रा कवर पॉइंट, बाउंड्री की तरफ गेंद जाते हुई और वहां पर खिलाड़ी मौजूद, गेंद रोकने में नाकामयाब, गेंद सिमारे का बाहर 4 रन। थैंक यू। 37 रन स्कोर कार्ड पर। ये फुल टॉस, गेंद लॉन्ग ऑफ में, एक और चौका, मैच है वन साइड। टीम का टोटल 39 रन लगे स्कोर कार्ड पर, 51 का लक्ष्य था। समीकरण पूरा खुल चुका है, जीतने के लिए बचे सिर्फ और सिर्फ 12 रनों की आवश्यकता। 2 बड़े स्ट्रोक और इस वक्त टीम का टोटल हुआ 41 रन, माफ कीजिए, जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। सुनो सांगड़े हमारे बेहतरीन स्कोरर, और रिवर्स का इस्तेमाल, व्हाट अ शॉट, लंबा छक्का, फलंदाज राइट अमोर द विकेट, फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रांडेड षटका। और जीतने के लिए 6 की आवश्यकता। इस वक्त हमारे मंच पर आगमन हो चुका है सम्माननीय विशाल दादा खानावकर नावडे, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। आइए, स्वागत है आपका। पाई तिंडी 16 के अध्यक्ष है, एक बड़ी पहचान है नावडे गांव की। सम्माननीय विशाल दादा खानावकर वीआईपी डाइस पे आ चुके हैं, स्वागत है, तहे दिल से हार्दिक स्वागत। 6 रनों की यहाँ पर महज चंद रनों की, 4 रनों की जरूरत है। पहला विकेट पप्पू 32 रनों पे आया, मैच का 80% रन पप्पू ने बनाए। 4 रन मारना बहुत ही आसान होगा इस वक्त अंशिलन 16 की टीम के लिए। पूरा मैच है वन साइड, जितनी बेहतरीन गेंदबाजी की देसाई टीम के सामने उतनी अच्छी बल्लेबाजी हो रही है सोनारी टीम की। शैलेश माली काफी खुश होंगे क्योंकि पहले दिन शैलेश माली की 2 टीम सुपर 8 में गई, अंशिलन केरने, अंशिलन चिंद्रन, और ये तीसरी उनकी टीम है अंशिलन सोनारी, लकी पैकर्स है। कल उनकी टीम तलोजा एमआरडीसी जो पारगांव के मैदान पे खेली, हालांकि मैच पूरा उनके हाथों में था पर मैच जीतने पाए। ओ ये शानदार ओवर, शानदार गेंदबाजी यहाँ पर मोरेश्वर पाटिल की, दूसरी गेंद को डॉट डिलीवर किया, पहले बल्ला घुमा, गेंद बाद में आई। मोरेश्वर पाटिल ये कप्तान थे, कप्तानी गेंदबाजी करते हैं मैदान के अंदर। काफी मेहमान है वीआईपी डाइस पे जिनका हम इस मैच के बाद स्वागत करना चाहेंगे। और ये देखिए मैच फिनिश हो चुका है, ऐसा लगता है जरूर लॉन्ग स्टॉप की दिशा में गेंद जाती हुई, और ये अंपायर बताएंगे ये गेंद क्या होगी। व्हाइट बॉल, 2 रन यहां से मिलेंगे, 2 के साथ टीम का टोटल होगा 1 रन मिलेगी व्हाइट का, टीम का टोटल होगा 49 रन स्कोर कार्ड पर। महज 2 रनों की जरूरत, नो एक्साइटमेंट, कोई मजा नहीं है मैच में। और हवा में गेंद सीधा कमेंट्री बॉक्स के तरफ और 6 रन,
मैच फिनिश, अगला मैच होगा अंश इलेवन सोनारी बनाम श्री छत्रपति शिवाजी महाराज इलेवन नावा टीम के बीच में। थैंक यू डीजे। यावेळी मॅच जिंकलाय, अप्रतिम सामना केलाय अंश इलेवन सोनारी संघाने, आणि या सामन्याचा हिरो ठरलाय पप्पू पाटील। 7 चेंडू 32 धावा, कम ऑन द स्टेज पप्पू पाटील, वेलकम। सुपर डुपर हिट क्रिकेट इथे खेळलाय सन्मान्य विशाल दादा खानावकर साहेबांच्या शुभ हस्ते पप्पू पाटीलला इथे सन्मानित केलं जात आहे। दुबई रिटर्न प्लेयर आहेत पप्पू पाटीलची, थोडीशी चर्चा करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। प्ले फॉर टीम असा क्रिकेट नेहमी खेळतायत पप्पू पाटील। आपण थांबायचा, एकच प्रश्न असेल सुपर डुपर हिट मॅच आपण पाहता अंश इलेवन अर्थात शैले दादा माली यांनी पॅक केलेला संघ आहे। शैले दादा माली यांच्याबद्दल आपण काय म्हणणार? शैलेश दादाबद्दल बोलायचं झालं तर मला सांगायची काही गरज नाही आहे, MIDC मध्ये त्यांचं नाव एवढं मोठं आहे की मी जेवढी प्रशंसा करेल किंवा त्यांची स्तुती करेन तेवढी कमीच आहे। अच्छा पप्पू पाटील, नावासंघ तुमच्या समोर तर खेळणार, आता लगेच टॉस केला जाईल। नावासंघाने 90 धावा ठोकल्या, अर्थात नावासंघाचा वैष्णव नावाचा गोलंदाज आहे आणि तू नेहमी फलंदाजी करणार त्याच्या समोर, काय वाटतं वैष्णव समोर तू किती धावा बनवशील व्यक्तिगत? तसं काही सांगू शकत नाही, पण जो चांगला खेळ करेल तो 100% जिंकणार आहे। थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच। दोन्ही संघाच्या संघाने